पंचवीस तीस वर्षापूर्वी पुण्याच्या कचरा वेचकांना जर विचारलं असतं की तुम्ही काय काम करता तर जनरली त्यांच्याकडनं उत्तर येत असायचं की काहीच नाही मग तुम्ही जगता कसे पोट कसे भरता हे विचारल्यावर म्हणतात नाही असंच फिरून वेचते कागद काच प्लास्टिक जे काय घावतं ते विकते भंगाच्या दुकानदाराला आणि घर चालवते जेव्हा हे कष्टकरी दहा बारा तास काम करणारे घाणीत काम करून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं काम करून स्वतःच्या कामाकडे काम म्हणून बघत नाही तेव्हा समाजाचे इतर घटक मग ते पोलीस असतील नागरिक तुमच्या आमच्यासारखे नागरिक असतील महानगरपालिका असेल ते कुठे या कामाकडे काम म्हणून बघणार आहेत आणि कामगारांना कामगार म्हणून अधिकार किंवा दर्जा देखील देणार आहेत आज ही परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तरी आणि त्याचं कारण म्हणजे कचरा वेचणाऱ्यांची स्वतःचे दोन संघटना कागदकाजपत्रा कष्टकरी पंचायत ही श्रमिक संघटना आणि स्वच्छ सेवा सहकारी संघटना ही कचरा वेचणाऱ्यांची स्वयंसेवी सहकारी संस्था ह्या दोन्ही संस्थांचं काम साधारण तीस वर्षापूर्वी येरोडाच्या लक्ष्मीनगर वस्तीमध्ये सुरू झालं तिथे लहान मुलं जे कचरा वेचत होते त्यांच्याबरोबर अनौपचारिक शिक्षण वर्ग सुरू करायचे प्रयत्न केले त्या मुलांबरोबर स्वतः आम्ही कचरा वेचायला जायचो त्यांना वेचताना काय अडचणी येतात कुठून वेचतात कसे वेचतात त्यांची गणिताची आणि अक्षराची काय ओळख आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केलं त्यांच्या आया मला अजूनही आठवते त्या काळात म्हणायच्या नका जाऊ त्या लक्ष्मीबरोबर मी त्या काळात एक मोठी काळी पिशवी घेऊन अंगावर फिरायचे त्यात माझं रेनकोट डबा जेवण शाळेचं किंवा शिक्षणाचं साहित्य सगळं असायचं ती तुम्हाला तिच्या पिशवीत घालून गायब करेल असे आया त्यांना म्हण म्हणायच्या आणि मी त्यांना म्हणायचे मी लहान असताना माझी आजी देखील मला अशीच म्हणायची तू घराबाहेर पडलीस तर पोरकी तबेळमध्ये त्यांना पोरकी म्हणतात पोरकी तुला उचलतील तुमच्या त्यांच्या पिशवीमध्ये घालून पोत्यात घालून घेऊन जातील म्हणून कुठेतरी आपण अशा आपल्या एकमेकांच्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांबद्दलच्या गैरसमजुती दूर ठेवावं आणि एकत्र येऊन काहीतरी काम करायचं प्रयत्न करावं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि मुलांबरोबरच नाही पण आयांबरोबर देखील हिंडून कचरा वेचायचा प्रयत्न केलं काय अडचणी येतात आपण एकत्र येऊन ह्या प्रश्नाला काही वेगळे मार्ग काढू शकतो का ह्याचा विचार केला एक अगदी साधी सोपी गोष्ट जे तेव्हा आम्हाला सुचलं आणि कचरा वेचकांनीच सुचवलं की आम्ही जे कचरा वेचतो ते नागरिकांनी टाकलेला असतो कंटेनरमध्ये टाकलेला असतो त्यात कागद काच पातपत्रा प्लॅस्टिक सगळं आहे ते घाणीतनं खरकट्यातनं वेचण्यापेक्षा नागरिकांनीच ते आधी वेगळं ठेवलं तर आम्हाला किती सोपं होईल आमचे कामाचे तास वाच वाचतील कचऱ्याचा दर्जा नक्कीच सुधरेल आम्हाला ते कचरा विकून चांगले पैसे मिळतील तर आपण नागरिकांना का नको सांगायला की तुम्ही ओला आणि सुका कचरा विका ठेवा अशी त्यांची सूचना होती आणि ती अगदी रास्त होती म्हणून त्या येरोडा परिसराच्या आजूबाजूला जे मध्यम उच्च मध्यमवर्गीय सोसायटी होत्या तिथे जाऊन बोलायचं प्रयत्न केलं कल्याणी नगर बोटल रोडमध्ये संपर्क साधून नागरिकांना सांगितलं तुम्ही असं कचरा ठेवायला तयार आहेत का तीन चार हजार कुटुंब तयार झाले आणि पंचवीस तीस एक महिलांच्या कामात नक्कीच फरक पडला घाणीत वेचण्यापेक्षा त्या घरोघरी जाऊन कचरा वेचू लागल्या आठ दहा महिने झाले असतील आणि तेवढ्यात एक उद्योजक आला तिकडे टेम्पो घेऊन आला मॅनेजमेंट ग्रॅज्युएट होता तो म्हणाला की मी तुमचा भाग तुमचा परिसर कचरा मुक्त कुंडी विरहित करीन मी जो काय कचरा इथे आहे ते उचलून नेईन कुंडीच उचलून नेईन लांब नेईन तुम्हाला कचऱ्याचा त्रास नाही वास नाही तुम्ही मला केवळ एक लहान सेवा शुल्क द्या आणि नागरिक त्याच्याबरोबर चर्चा करायला लागले आणि आम्हाला अर्थात काळजी होती अर्थात एका दृष्टिकोनातनं आपल्या शहराचा आपल्या घराचा कचरा आपल्या शहरापासून लांब दुसऱ्या गावात जाऊन त्या गावातलं जमीन आणि पाणी दूषित करून अशी प्रकारची कचरा व्यवस्थापन आपल्याला सुरू करायची आहे का हा पहिला प्रश्न पण त्याहून महत्त्वाचा गंभीर प्रश्न की पंचवीस तीस लोकांचं पोट ह्याच्यावर आहे ते काम काढून घेऊन हा एकटा कमवणार हाताखाली दोन चार लोकं लावणार त्यांना देखील किमान वेतन देईल की नाही माहिती नाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आणि त्याहून महत्त्वाचं कामगारांच्या दृष्टिकोनातनं हे योग्य उपाय आहे का आपण दुसरं काहीतरी विचार नाही का करू शकत ही कल्पना आमच्या मनात आली त्याच्याशी बोलायचं प्रयत्न केलं तुझ्याकडे शिक्षण आहे पैसे आहेत भांडवल आहे गाडी आहे, आहे तू दुसरं काहीतरी काम शोध किंवा हा परिसर तरी शोधून जा सोडून जा दुसरीकडे हे काम करायचा प्रयत्न कर त्यांनी काही ऐकलं नाही म्हणून मात्र ज्या दिवशी तो तिकडची कुंडी उचलायला आला त्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून कुंडी चिपको आंदोलन केलं त्या कुंडीला धरून राहिलो आणि म्हणालो की आमच्याकडे केवळ हे कचरा आहे हेही आमच्या हातातनं काढून नका घेऊ आम्ही जगणार कसं आमचं पोट कसं भरणार नागरिकांचा प्रतिसाद होता वर्तमानपत्रांमध्ये पण बातमी आली म्हणून पंचवीस तीस वर्षापूर्वी त्याला तिकडनं हकलता आलं मात्र आम्हाला जाणवलं की एका वस्तीतनं एका भागातनं त्याला काढता आलं असे अनेक लोक शहराचे वेगवेगळ्या भागात येतील आणि हे काम काढून घेतील आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जे साधारण दहा बारा हजार कचरा वेचक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कामातला धोका आहे म्हणून त्याच पंचवीस तीस कचरा वेचकांना घेऊन पुण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक कुंडीवर प्रत्येक भंगारच्या दुकानावर जाऊन बोलू लागलो इतर सभासदांची इतर कचरा वेचकांची की आमच्यावर अशी वेळ आली उद्या तुमच्यावर येऊ शकेल त्यासाठी आपण काहीतरी सुरू करूयात का आपली संघटना जिथे ह्या प्रश्नांबद्दल चर्चा करू शकतो आणि तशीच त्र्याण्णव साली कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत नावाच्या श्रमिक संघटनेचं रजिस्ट्रेशन झालं ज्याच्या बोर्डावर कचरा वेचक आहेत आणि दोन किंवा तीनच पदाधिकारी जे कचरा वेचक नाही आहेत असे त्या समितीवर आहेत आठवड्याच्या बैठकी सुरू केल्या आणि महत्त्वाचे कुठले कुठले प्रश्न आहेत ज्याला आपण उत्तर शोधायला पाहिजे ह्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली त्या काळात एक मोठा प्रश्न म्हणजे पोलिसांकडनं होणारा त्रास हे कधी येता जाता तुझ्या पोत्यात काय आहे दाखवू विनाकारण हो, दिवसभर अडवून ठेवायचं ते तुझ्या पोत्यात जर कॅल्क्युलेटर आहे जुनं तर कोणीतरी टाकलेलंच आहे का तो चोरून आणलेला आहे अशा प्रकारचे संशय घेणं आणि दिवसभर अडवून ठेवलेल्या बाईला सहज असं वाटायचं की माझं पूर्ण दिवस गेलं काही पैसे कमवायची पण संधी नाही त्यापेक्षा त्याला पाच पन्नास रुपये देऊन सोड मला मला जाऊ दे कामावर असे अनेक वेळा करायचे आणि म्हणून ती प्रथा वाढत गेली आणि पोलिसांकडनं होणारा कचरा वेचकांना त्रास कुठेतरी कमी करायची गरज खूप सगळ्यांनीच मांडली आणि ते कमी करायचं करायची गरज आहे अशी जाणवली ह्यासाठी अनेक गोष्टी केल्या एक तर अभ्यास पातळीवर त्या काळाचे सगळे पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड्स एक वर्षाचे रेकॉर्ड्स घेऊन ॲक्च्युली किती तुमच्याकडे एन सी नॉन कॉग्नजेबल अफेन्स किंवा एफ आय आर कचरा वेचकांविरुद्ध आहेत नसेल तर तुम्ही एका विशिष्ट घटकाबद्दल ह्या प्रकारची आळ घेणं बरोबर आहे का तसे वकील पण चोऱ्या करतात डॉक्टर पण करतात इंजिनियर पण करतात बँकर पण करतात मग प्र फक्त एका गरीब घटकाला तुम्ही चोर म्हणून कुठल्या आधारावर धरता त्यांच्या कुठलाही पुरावा नसताना हा प्रश्न उभा केला त्याचबरोबर जेव्हा कधीही कुठल्याही कचरा वेचकांनी तक तक्रार केली की माझ्याकडनं ह्यांनी पैसे खाल्ले आहेत किंवा अडवून ठेवलं आहेत तिथे त्याच्यासमोर पाच पन्नास लोकांना घेऊन जायचं धरणे आंदोलनं करायचे आणि जाब विचारायचं की हिच्याकडनं काय चुकलं की तू पन्नास रुपये घेतले घेतले असेल तर त्याची काय पावती आहे आणि त्या काळात अनेक पोलीस स्टेशन्समधनं अनेक पोलिसांकडनं पैसे परत मिळाले पैसे परत मिळाले म्हणजे दोन पातळीवर ते एका दृष्टिकोनातनं विजय आहे एक तर त्या बाईचे गमवलेले पैसे परत मिळाले दुसरं हा पोलिसवाला कबूल करतोय की मी पैसे खाल्ले पैसे खाल्ले नाही तर कुठे देणार आहे तो परत पैसे खाल्ले म्हणून तर तो देतो आहे आणि कुठेतरी हे बंद होण्याची गरज आहे हे महिलांना पण जाणवलं आता त्यानंतर अजून एक अर्थात त्या काळात मला मीटिंगमध्ये हे मांडणं सोपं होतं की मी जर माझी काळी पिशवी घेऊन कोणाच्या घरी गेले कोणाच्या ऑफिसमध्ये गेले आणि एखादं वस्तू उचलून चोरी जरी केली आणि पिशवी टाकलं तरी ना नागरिक मला विचारणार ना पोलीसवाल्याची धाडस होईल तुझं बॅग उ उघडून दाखव म्हणायला मात्र तुमच्या पोत्याला कधीही ते हात लावतात कधीही विचारतात काय आहे आणि उलटून दाखव हे मला म्हणणं सोपं आहे आर्ग्युमेंट करणं सोपं आहे पण चित्राबाई क्षीरसागरनी जे केलं ते अगदीच अवघड होतं तिने कर्वे रोडवर जेव्हा पोलिसवाल्यांनी तिचं पोतं उलथून दाखवायला सांगितलं त्यात फक्त कागद काच प्लास्टिक पुष्टा होता ठीक आहे जा म्हणाला तो ती म्हणाली कशी जाऊ तू मला हे उलता लावलं आता तू ते भरून दे त्या कर्वे रोडवर इतकं ट्रॅफिक असताना पोलिसवाल्याला घाणीत हात घालून ते पूर्ण पोतं भरून द्यायला लागलं आणि हे सोपी गोष्ट नाही आहे अर्थात चित्राबाईसारख्या अनेक महिला आहेत ज्यांच्याकडनं आम्ही खूप गोष्टी शिकलो आणि त्यांच्यासारखा अजूनही आम्ही कोणी नाही होत म्हणजे संघटनेत काम करणारे कार्यकर्ते नक्कीच कचरा वेचकाने एवढी कचरा वेचक जेवढे धाडस दाखवतात तेवढे कष्ट करतात तेवढं आम्ही कोणी करत नाही नक्कीच खूप कमी पडतो दुसरी महत्त्वाची अडचण किंवा प्रश्न जे कचरा वेचकांसमोर होतं ते रोजगाराचं होतं की कचरा आज आम्हाला ह्या कंटेनरवरनं मिळतं कुंडीवरनं मिळतं आम्ही जिथे वेचतो तिथे मिळतं उद्या असाच कोणतरी आला ठेकेदार आला कंपनी आली एका उद्योजक आला आणि त्यांनी कचरा उचलायला सुरुवात केली तर आम्ही जगणार कसा आम्हाला कचरा कसा मिळणार ह्यासाठी आम्ही महानगरपालिकेबरोबर चर्चा सुरू केली त्या काळात महानगरपालिकेची लोकं आम्हाला सुद्धा करू द्यायला तयार नव्हते तुमचं काय संबंध आहे आम्ही काय त्या कचरा वेचकाला जाऊन हिंडायला नाही सांगितलं आम्ही त्यांना कचरा वेचायला नाही सांगितलं अशी त्यांची भाषा आणि समजूत पण होती तर परत अनेक प्रकारचे प्रयत्न केले एका पातळीवर काही अभ्यास करून दाखवले की ह्यांच्यामुळे कचरा किती कमी होतो म्हणजे महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनावर होणारा खर्च कसा कमी होतो साधारण वीस टक्के जर कचरा रिसायक्लेबल्स आहेत आणि हे कचरा वेचकांमार्फत उचललं जातं तर महानगरपालिकेचं साधारण तीन हजार रुपये टनामागे येणारा खर्च ह्यांच्यामुळे कमी होतोय तर महानगरपालिकेच्या घनक कचरा व्यवस्थापनाच्या बजेटमध्ये थेट ह्यांच्यामुळे फरक पडतो खर्च कमी येतो निदान त्यांना एक आयकार्ड द्या अशी आमची मागणी होती एक फोटोपास केवळ ओळख त्या फोटोपासचे पैसे देखील संघटना आणि कचरा वेचक स्वतः भरायचे फक्त त्याच्यावर शिक्का द्या अशी आमची अगदी साधी सोपी मागणी होती पण त्यासाठी सुद्धा अभ्यास धरणे आंदोलन आणि शेवटी साधारण वीस बावीस वर्षापूर्वी रक्षाबंधनच्या दिवशी कचऱ्या कचऱ्याच्या मोठमोठ्याला राख्या करून महानगरपालिकेच्या इमारतीभोवती आम्ही बांधल्या आणि आम्ही म्हणालो आम्ही तुमच्या पर्यावरणाचं रक्षण करतो तुम्ही आमचं रक्षण कुठे करताय आणि हळूहळू मग आयकार्ड दिले नंतर आम्ही तुमच्या पर्यावरणाचं रक्षण करतो पण त्याच्यामुळे आमच्या आरोग्याला त्रास आहे तुम्ही आमच्यासाठी विमा पॉलिसी सुरू करा ही मागणी केली आणि महानगरपालिकेने पुणे महानगरपालिका भारतातली आणि देशा आणि जगातली पहिली महानगरपालिका आहे जिनी कचरा वेचकांसाठी विमा पॉलिसी उतरवला आणि त्याच्यामुळे कचरा वेचकांचं आरोग्य थोड्याफार प्रमाणात तरी सुधारलं जे अंगावर काढायचं स्वभाव आहे किंवा डॉक्टरकडे न जाणं इथे डॉक्टरकडे गेलात आणि हॉस्पिटलचं बिल आणलं तर त्याचे पैसे मिळू शकतात जेव्हा कळतं तेव्हा बाई सहज जाते दवाखान्यात तो फरक पडला मात्र सर्वात तिस महत्त्वाचं आणि तिसरी मागणी जी होती की कचऱ्यावरचं आमचे हक्क तुम्ही आम्हाला द्या कचराच नसेल तर फोटोपास देऊन उपयोग काय आणि विम्याची पॉलिसी उतरून उपयोग काय कचरा आम्हाला द्या त्या काळात अर्थात आ... म्य्सिपल सॉलिड वेस्ट रूल्स दोन हजारचे निघाले होते आणि प्रत्येक शहरामध्ये कचरा व्यवस्थापन कसं करावं ही आ, हे प्रश्न महानगरपालिकांसमोर पण होतं आणि पुणे महानगरपालिकेबरोबर आम्ही चर्चा सुरू केली की तुम्ही कुठल्याही खाजगी कंपनीला आणून हे दारा कचरा उचलण्याचं काम देण्यापेक्षा कचरा वेचकांच्याच संस्थेला का नाही देत खरं एक्सपर्ट कचऱ्याचे म्हणजे ते अनेक वर्ष हे काम करत राहिलेत घाणीत जेव्हा काम होतं तेव्हा ते करत राहिलेत तर आत्ता कामाची परिस्थिती सुधारण्याची संधी आहे तर सर्वात आधी त्यांना का तुम्ही समावून घेत नाहीत त्यांना त्यांचा समावेश घनकचरा व्यवस्थापनात का करत नाही आणि अने ह्याच्याबरोबर अनेक म्युन्सिपल कमिशनर्स महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून स्वच्छ सेवा सहकारी संस्था जी कचरा वेचणाऱ्यांची संस्था आहे जिथे कचरा वेचक स्वतः संस्थेचे ओनर्स आहेत मालक आहेत आणि ते स्वतः जाऊन दारादारातनं कचरा उचलतील ही अशी एक रचना त्यांच्यासमोर मांडली महानगरपालिकेचे प्रशासनानी आणि नगरसेवकांनी देखील मान्य केलं आणि त्या आधारावर ही सोसायटी सुरू झाली आणि महानगरपालिकेबरोबर एमओयू यू केलं एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि तुम्ही दारादारातनं जाऊन कचरा उचला आणि नागरिकांकडनं थेट त्याच्यासाठी सेवा शुल्क घ्या आणि शुका सुका कचराही त्यातनं घेऊन ते निवडून ते विकून त्या सुक्या कचऱ्याचेही पैसे आणि नागरिकांकडनं येऊन येणारं सेवा शुल्क जे आहे ते देखील घ्या आणि त्याच्यावर तुमचं उपजीविका चालू दे अशी ही मॉडेलची कल्पना होती स्वच्छ मॉडेलमार्फत आज साधारण सव्वा तीन हजार कचरा वेचकांना साडेसहा लाख घरांमधनं कचराही मिळतो पैसेही मिळतात आणि महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिकेच्या म्हटल्याप्रमाणे सहा लाख घर सव्वा सहा लाख घर या सेवेशी आ, बांधील की बा बांधलेले आहेत म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट इनफॉर्मल किंवा फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट आहे ह्याच्यामुळे ज्या साडेतीन हजार कचरा वेचक आहेत त्यांची परिस्थिती नक्कीच थोड्याफार प्रमाणात सुधारली आहे अजूनही कचऱ्यातच काम करतात अजूनही सगळे त्यांचे प्रश्न सुटले नाही आहेत पण त्यांच्या भाषेत सांगायचं चा तर चार आणि तरी प्रश्न सुटले आहेत अर्थात अजून खूप करायची गरज आहे आज पोलिसांचा त्रास कमी झाला असेल पण नागरिकांचा वाढला आहे आज सुट्टे नाही उद्या ये पैशासाठी तू काल का नाही आलीस तू रस्ताही झाडून का नाही घेत कचरा कंटेनरच्या बाहेर पडला आहे तर ते पण तू आत का नाही घालत असे वेगवेगळे प्रश्न नागरिक मांडतात आमचं उत्तर त्यांना आहे की तुमचा पगार दोन तीन महिने वेळेवर नाही आला तर तुम्हाला चालणार आहे का तुम्ही ऐकून घेणार का नसणार तर मग त्यांनाही त्यांचा पगार वेळेवर ठराविक तारखेला पाच तारखेच्या आत मिळेल ह्याची खात्री तुम्ही करायची गरज नाही का तुम्ही ती जबाबदारी घ्यायची गरज नाही आहे का दुसरा मुद्दा अनेक नागरिक म्हणतात आम्ही कशाला द्यायचे पैसे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो आम्ही क कचराही द्यायचं पैसेही द्यायचे आणि कचरा वेगळाही करायचं हे कशाला करायचं म्हणजे कचरा तुमचा आहे तुम्ही निर्माण केलेलं आहे ते वेगळं करणं तुमची जबाबदारी आहे ही सेवा जे ते देत आहेत त्याच्यासाठी त्यांना महानगरपालिकेकडनं पगार नाही आहे त्यामुळे सेवा शुल्क तुम्ही द्यायला पाहिजे नाही तर त्या कशा जगणार हे परत 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 त्याच सुशिक्षित मध्यमवर्गीय नागरिकांना सांगावं लागतं तिसरी गोष्ट म्हणतात प्रोफेशनल नाही आहेत ओ दहा वर्षात कचरा वेचकांनी अक्षरशः एका दिवसात प्रत्येकाने आपल्या पूर्ण कामाच्या बेसिसला फरक आणून दाखवला आहे त्यांची स्वतःची कामाची व्याख्या पूर्णपणे बदललेली आहे मी रोज सकाळी पोतं घेऊन पहाटे सहा सातला जाणारी असेल तर मला आत्ता सकाळी आठला युनिफॉर्म घालून वेळेवर ठराविक ठिकाणी दारादारात जाऊन कचरा आणायला लागतो ढकलगाडी घेऊन जायला लागतं युनिफॉर्म घालून यायला लागतं हे माझ्या जीवनात कामाच्या दृष्टिकोनातनं पाहिला तर इतका मोठा बदल आहे ते मी करू शकले पण तुम्ही साधा कचरा ओला सुका करायला सुद्धा वेगळं करायला सुद्धा नाही शिकलात तर आम्हाला प्रोफेशनलिझम तुम्ही शिकवताय का तुम्ही शिकणार आधी हा प्रश्न येतो महानगर महानगरपालिकेची लोक देखील हे प्रश्न अनेक वेळेला विचारतात स्वच्छ मॉडेल चांगलं आहे आमचे पैसे वाचतात हे सगळं मान्य आहे पण जरा प्रोफेशनल व्हायची गरज आहे आमचा प्रश्न महानगरपालिकेलाही हेच आहे तुम्ही प्रोफेशनली आम्हाला दीड दीड दोन दोन वर्षाचं जे पैसे येणं आहे ते दिलं आहे का इक्विपमेंट जे कचरा वेचकांना मिळायला पाहिजे ते दिलं आहे का ते नसेल दिलेलं तर कोणाकडनं कोण प्रोफेशनलिझमची अपेक्षा करत आहे ह्याचा अर्थ नाही की कचरा वेचक प्रोफेशनल नाही आहेत किंवा होणार नाहीत किंवा होऊ इच्छित नाहीत तिन्ही होतील फक्त म्हणण्याचा हेतू हेच हेच आहे की आपण सर्वांनी मिळून हे केलं महानगरपालिका आहे प्रशासन आहे नगरसेवक आहेत नागरिक आहेत कचरा वेचक आहेत सर्वांनी मिळून आप आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या तर नक्कीच आपण कचरा व्यवस्थापनाच्याही दृष्टीकोनातनं आणि कामगारांच्याही दृष्टीकोनातनं एक अत्यंत चांगलं मॉडेल चालवू शकतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका